कल्याण डोंबिवलीमध्ये आज लसीकरण बंद झाल्याने नागरिक संतप्त झाले. कल्याण पूर्वमधल्या प्रबोधन ठाकरे शाळेत लस घेण्यासाठी पहाटे 4 वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे होते, मात्र लस उपलब्ध नसल्याचं सांगितल्यानंतर नागरिकांना परत जावं लागलं. मत मागण्यासाठी घरापर्यंत येतात, मग लस द्यायला घरापर्यंत का येत नाही असा सवाल कल्याण डोंबिवलीकरांनी यावेळी केला. एवढे लोक जेवढी आली आहेत त्यांना आता तुम्ही असंच पाठवणार आहात आणि ह्याच्यातलं एक जरी इन्फेक्शन असेल माणूस तर किती लोकांना होणार आहे. ह्याचं गांभीर्य प्रत्येकाने पाळायला पाहिजे. गव्हर्नमेंट सांगते घरातून बाहेर पडू नका, ह्या लोकांना बोलवलं कोणी? आणि आता सांगतात लस नाही. आम्ही लोकांनी काय करायचं? 5 बजे इधर आ गए, 5 बजे से इनको मैं लेके बैठी हूँ. अभी क्या करूँ? चाय भी नहीं, पानी नहीं, कुछ नहीं. अभी क्या करूँ इनको लेके? अभी बाहर निकलेंगे दवा भी बीमारी होगी, अभी जाते जाते घर पे मरेंगे तो क्या कौन कौन जवाबदार देगा? रोज रोज यहाँ हमारा है लाभ ना, हमारा टोकन दे दौड़ा पे कुछ ना कुछ कंफर्मेशन तो गवर्नमेंट की तरफ से चाहिए. प्राइवेट वालों को सैलरी मिलती क्या? गवर्नमेंट वालों को नहीं मिलती है. हालांकि डबल ट्रिपल सैलरी है, उनके बावजूद भी इनको कोई जिम्मेदारी लेने का काम नहीं कर रही है. सोलापूर शहरासह जिल्ह्यात लसीकरणाला पुन्हा ब्रेक लागणार आहे. शहरातील लस संपली आहे तर ग्रामीणमध्ये 35 केंद्रांवरच लसी शिल्लक राहिल्या आहेत. लस केव्हा उपलब्ध होणार याची कल्पना नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये फलक लावण्यात आलेले आहेत. शहरात तर कालपासूनच लस संपल्यानं लसीकरण थांबलंय. 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू होणार आहे, त्यात लसींचा पुरेसा पुरवठा नाही त्यामुळे चिंता व्यक्त होतीये. मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागलाय. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्येही लसीकरण बंद झालंय, त्यामुळे भर उन्हात आलेल्या अनेक नागरिकांना परतावं लागलं. नेस्को सेंटरच्या बाहेर गेटवर लस संपलीये एवढा बोर्ड लावून प्रशासन मोकळं झालं, पण त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप झाला. लस उपलब्ध न झाल्यानं नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही आज लसीकरण बंद आहे. तब्बल 49 लसीकरण केंद्रांवर लस देण्यात येते, मात्र आज एकही केंद्र सुरू करण्यात आलं नाही, त्यामुळे अनेक नागरिकांना लसीकरण केंद्रावरून परतावं लागलं. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती केली जाते. रचना संस्था, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट आणि भोर प्रशासन यांच्या पुढाकारातून ही मोहीम राबवण्यात आली. प्रत्येक गावात जाऊन लसीकरणाचं महत्त्व पटवून दिलं जात आहे. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळतोय. नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर केले जात आहेत. लॉकडाऊनमुळे मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांची संख्या कमी झाली आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या चेक नाक्यांवर त्यामुळे ट्रॅफिक कमी आहे. रोज अनेक वाहनं या चेक नाक्यावरून मुंबईत येत असतात, मात्र कडक लॉकडाऊन नंतर आणि पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे या वाहनांची संख्या कमी झाली. लोकल ट्रेनमधून आणि बसमधून फक्त शासकीय आणि वैद्यकीय सेवेतल्या कर्मचाऱ्यांना प्रवेश आहे, त्यामुळे इतर अत्यावश्यक सेवांमधल्या नागरिकांनी खासगी वाहनांमधून प्रवास सुरू केला आहे, त्यामुळेच रस्त्यावर वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. कडक लॉकडाऊन असतानाही धारावीमध्ये अनेक जण रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसले. हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, पण पोलिसांचाही फारसा वचक इथं नाही. गेल्या वेळी धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता, तरीही सध्या इथं लॉकडाऊनचं गांभीर्य नसल्याचं चित्र आहे. ठाण्यामध्ये जांभळी नाका भागात आज भाजी मार्केटमध्ये लोकांनी चांगलीच मोठी गर्दी केली. लॉकडाऊन नंतरही लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती, त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आली. आपण गर्दी होऊ नये यासाठी सतत अनाऊन्समेंट आपली चालू आहे. त्याचप्रमाणे मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा. वयोवृद्ध माणसं जर भाजीला आली त्यांना आपण टोकतो, तुम्ही कशासाठी येतात? कोरोनाचे कॅरियर होऊ शकतात तुम्ही. तर अशा प्रकारे आपण त्या गर्दीवर गर्दी विशेष नाही आहे दरवर्षी दरवेळेच्या तुलनेत. आज म्हणजे लोक बऱ्यापैकी पाळायला लागले आणि ठाणे नगर हद्दीमध्ये आपले ठिकठिकाणी नाकाबंदी पॉईंट्स असल्यामुळं जवळपास 95-97% लोक मास्क परिधान करतात. राज्यात कडक लॉकडाऊन लागला असला तरी पिंपरी चिंचवडमधल्या रस्त्यांवर गर्दी पाहायला मिळाली. अनेक चौकांमध्ये पोलिसांचा पहारा नव्हता, तर काही ठिकाणी पोलीस असूनही ते कारवाई करण्याऐवजी गप्पा मारतानाच पाहायला मिळाले. कारवाई करण्याऐवजी
बारामतीत कडक लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यात येते. बारामतीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात येते. आरोग्य प्रशासनाच्या मदतीनं या तपासण्या करण्यात येत आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहनही केलं जात आहे. इकडे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी आणि दुसरीकडे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची वर्दळ, हे चित्र आहे कोल्हापूर शहरातलं. त्यामुळे कोल्हापूरमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर तरी विनाकारण फिरणारे घरी बसतील अशी पोलिसांची अपेक्षा आहे. राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे, मात्र कोल्हापूर जिल्हा प्रशासनच लॉकडाऊन बाबत उदासीन दिसून येत आहे. लॉकडाऊन सुरू झालं असलं तरी जिल्ह्यांच्या सीमांवर तपासणी नाके अद्याप उभारलेले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाक्यावर तर पोलिसांकडून फक्त चौकशीचा फार्स केला जातोय. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची चौकशी होते, पण या प्रवाशासाठी कोणतीही नोंद ठेवली जात नाहीये. मुलुंड टोल नाक्यावर मात्र वाहनांची तपासणी केली जाते. तसंच मुलुंड रेल्वे स्टेशनवर देखील आयडी कार्ड तपासूनच आत प्रवेश दिला जातोय. मुलुंडमध्ये नेहमी गजबजलेल्या आरआरटी रोडवरही शुकशुकाट आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या गाड्यांना लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाचे स्टिकर्स नसतील तर त्या गाड्या अडवून त्यांची कसून तपासणी केली जाते. कडक लॉकडाऊन असतानाही नाशिकमध्ये मात्र वाहनांची गर्दी पाहायला मिळाली. ठिकठिकाणी पोलिसांची नाकेबंदी होती तरीही नाशिककर घरी बसायला तयार नाही आहेत. स्वतःच्या कार आणि दुचाकी काढून नाशिककरांनी गर्दी केलीच. नाशिकमधल्या गजबजलेल्या मेहर सिग्नलवरही अशीच गर्दी पाहायला मिळाली. नाशिकजवळील नांदगाव शहर आणि परिसरातील नागरिकांमध्ये लॉकडाऊनबाबत संभ्रम आहे. सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी किराणा दुकानं, औषधं आणि भाजीपाला घेण्यासाठी मोठी गर्दी केली. दुकानदारांमध्ये अजूनही लॉकडाऊनबाबत संभ्रम आहे. अनेकांनी आपापली दुकानं थाटलेली होती तर नांदगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहारही सुरळीत सुरू राहिले. नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी कोरोनावर मात केली. 88 वर्षांचे होळकर कोरोनामुक्त झालेत. होळकरांचा सिटी स्कोर 25 होता. त्यांना मधुमेहाचाही आजार आहे, मात्र तरीही इच्छाशक्तीच्या जोरावर होळकरांनी कोरोनाला हरवलंय. माझ्या घरी गेल्यावर कोरोनाला कोरोनामध्ये काळजी घेऊन आणि कोरोना बरा करू हे डॉक्टरला स्पष्ट सांगितलं आणि कोरोनामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही. वांगणीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते. रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता वांगणीत स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्याची मागणी होते. सध्या वांगणी आणि परिसरात 100 अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर दिवसाकाठी सरासरी 1 रुग्णाचा मृत्यू होतोय. बदलापूर अंबरनाथ सारख्या शहरात बेड उपलब्ध नसल्यानं वांगणीतल्या रुग्णांना वणवण भटकावं लागतंय. वांगणीच्या जे रुग्ण आहेत त्यांना कुठेही प्रवेश दिला जात नाही. बदलापूरमध्ये अंबरनाथमध्ये ज्या शहराच्या भागात जे कोविड सेंटर आहेत तिथे वांगणीच्या पेशंटना प्रवेश दिला जात नाही. आमची ही ठाम मागणी की वांगणीमध्ये कोविड सेंटर हे झालंच पाहिजे. जळगाव शहरात आज पोलिसांच्या 2 पथकांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 9 आरोपींना अटक केली. वेगवेगळ्या 2 ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली आणि ही कारवाई केली. तर यापैकी डॉक्टर असलेला 1 आरोपी फरार आहे. 2 मोटरसायकलसह 5 रेमडेसिवीर इंजेक्शन असा 2,46,950 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सातारा जिल्ह्यात 1 व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड शिल्लक राहिलेला नाही. बेड अभावी रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. व्हेंटिलेटर बेड आणि ऑक्सिजन बेड मिळत नसल्यानं अनेकांचे जीव जात आहेत. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा तोकडी पडतीये. रोज 1700 ते 1800 पटीत जिल्ह्यात रुग्ण सापडत आहेत. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही अवस्था बिकट असल्याचं मान्य केलंय. आम्ही बॅडमिंटन कोर्ट स्टेडियममध्ये 1 78-bed पूर्णपणे ऑक्सिजनेटेड वॉर्ड तयार करत आहोत आणि त्यामुळे आपल्या जिल्हा कोविड रुग्णालयावर जे ताण आलेला आहे आणि जिल्ह्याची जी जनतेची अपेक्षा आहे की प्रत्येकाला जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये उपचार मिळावा तर थोडाफार आम्ही त्यांना अजून सोय पुरवण्यासाठी तो एक्सटेंडेड वॉर्ड करत आहोत. डेथ रेट वाढला ही वस्तू त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यासाठी आपण आता आपण पाहिलं असं की काल जिल्ह्यामध्ये अनेक शिक्षकांची अनेकांची आपण नेमणूक केली आहे. त्यांनी घरोघरी जाऊन ट्रेसिंग करावं अशा प्रकारची मोहीम आपण हातामध्ये घेतो आहे.
की जेणेकरून प्राथमिक लक्षण दिसल्यानंतर त्यांना लगेच त्यांच्यावर उपचार होऊ शकतो. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड औद्योगिक वसाहतीतील प्रॅक्सेअर या बहुराष्ट्रीय कंपनीतून राज्याला ऑक्सिजन पुरवठा केला जातोय. सध्या दररोज 170 ते 180 टन द्रवरूप ऑक्सिजन या कंपनीतून निर्मित होतोय. प्रॅक्सेअर कंपनीतूनही गेल्या काही दिवसांपासून औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन निर्मिती बंद करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूरमध्ये आधार कोविड सेंटर हे बनावट असल्याचं उघड झालंय. या हॉस्पिटलकडे कुठलाही परवाना नसल्याचं समोर आलंय. सरकारची परवानगी न घेताच हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलं होतं. रुग्णांच्या नातेवाईकांकडून 50,000 डिपॉझिट घेऊन फसवणूक केली जात होती. हॉस्पिटल विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज दुपारी मुसळधार पावसानं चंद्रपूरला अचानक झोडपून काढलं. दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह ढगांची दाटी झाली आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. असंही उकाड्यानं चंद्रपूरकर त्रस्त झाले होते. तापमान वाढीस लागलेलं असताना जोरदार पावसामुळे वातावरण आल्हाददायक झालं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.